नमस्कार, वीवी न्यूज चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी आलो आहे पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इथे आणि इथे चक्क अपंग रुद्र जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून इथे तीव्र आंदोलन आहे चालू आहे। तुम्ही पाहू शकता की गजेंद्र आहेरे साहेब आहेत इथे आणि त्यांची काय मागणी आहे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। आपली काय मागणी आहे आणि आपल्या संघटनेचं तीव्र आंदोलन कशा कसं होतं? प्रथम मी आपले आभार मानतो की आपण वेळ काढून आमची माहिती घेत आहे। पालिकेने आम्हाला भरपूर त्रास दिलेला आहे। जेवढे काही स्टॉल आहेत स्टॉल नोटीस न देता उचलून लावलेला आहे। आतापर्यंत त्यांच्याकडे आमचे संघटनेचे जवळजवळ 4-5 स्टॉल जप्त आहे। आम्ही त्याच्या मॅडमांना विचारतो, मॅडम म्हणतात त्या अधिकाऱ्याकडे जा, अधिकाऱ्याकडे गेलो तर मॅडमकडे जा, म्हणजे असं हे आम्हाला नेहमी चक्रामध्ये टाकलेलं आहे की इकडे जा तिकडे जा। त्याच्यानंतर आमचे अधिकारी कोण अधिकारी होते, कोणत्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधला? चक्रे मॅडम ज्या आहेत तुम्ही सांगाल की कशा प्रकारे हा आंदोलन आहे आणि याचा काय ध्यास आहे तुमचा? ध्यास असा आहे की आमचे जेवढेही स्टॉल घर आहे त्यांना परवाना मिळावा आणि ज्या स्थितीमध्ये आपण आहात त्या स्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करू द्यावा ही आमची मागणी आहे। तसेच अपंग धोरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्या जागेवर अपंग माणूस आज पोट भरत आहे त्याचा उदरनिर्वाह करत आहे आणि त्याच्यावर त्याचं कुटुंब चालत आहे त्याच ठिकाणी त्यांना व्यवसाय करू द्यावे ही आमची मागणी आहे। सर्वप्रथम आमचे जेवढे स्टॉल आहेत सूचना न देता उचलण्याची कारवाई करू नये, ती थांबावी। अच्छा, तुम्ही या उचलू नये हे त्यासाठी तुम्ही कोणाकोणाला महानगरपालिकेच्या कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला भेटला? सर्वप्रथम मॅडम ठाकरे मॅडम आहे। ओके, त्यांना मी पहिले संपर्क केला, प्रत्यक्ष जाऊन भेटलो। त्यांनी आम्हाला सांगितलं की अमर पाटील जे आहेत अतिक्रमक अधिकारी घोषणा द्या, घोषणा द्या। अपंग संघटनेचं अपंग संघटनेचं आमचा विजय मध्ये स्वागतासाठी फटाकडे कोंडात आलेला। मला एक सांगा, तुम्ही या संदर्भात कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना भेटला होता? लखने मॅडम, तसेच अमर पाटील अतिक्रमण अधिकारी आहेत, यांच्याशी आम्ही विचारणा केली असता तर त्यांनी आम्हाला ओढवण्याची उत्तर दिले की ते म्हणतात मॅडमकडे हा कारभार आहे, मॅडम म्हणतात की अतिक्रम अधिकारी यांच्याकडे कारभार आहे, मी त्यांना फोन द्वारे संपर्क करते आणि त्यांना सांगते की स्टॉल घ्यायला। परंतु आम्ही त्यावेळेस गेलो तर अमर पाटील आम्हाला बघून लगेच गाडीमध्ये जाऊन फरार झाले। महाराष्ट्र शासनाने ज्या वेळेस अपंगांना त्यांना उदरनिर्वाहासाठी एक स्थान दिलेलं आहे, एक मार्ग दिलेला आहे, जेणेकरून त्यांना त्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांचं घर आणि त्यांची उपजीविका चालवता येते, पण अशा परिस्थितीत सुद्धा पनवेल महानगरपालिका हे कसं काय करू शकते आणि किती वेळा तुमचं डेमोलिशन झालेलं आहे? बऱ्याच वेळा झालेला आहे, बऱ्याच वेळा आमच्याकडनं पावती पाडली गेली आहे। आता आपण का बांधव रोज 50 रुपये 100 रुपये कमवतात, 1000 आलं 2000 आलं ही पावती वसूल करतात, हा कुठला न्याय आहे? मग तुम्ही सांगा, तुम्ही यासाठी तुम्ही आयुक्तांना संपर्क केला होता? आयुक्तांना आम्ही दर वेळा संपर्क करत असतो, परंतु त्यांचे पीए जे असतात ते म्हणतात मीटिंगला आहे, इकडे गेले आहे, तिकडे गेले, म्हणजे उडवाउडवीची आम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळत असतात। बरं, आता तुमचं हे आंदोलन काय रूप घेणार आहे? आता बघूया, आता उग्र तर आम्ही करणारच आहोत, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक आहे, नाही झाल्या तर अजून आम्ही याच्यावर उग्र आंदोलन करणार आहोत। तर या संदर्भात तुम्ही महाराष्ट्र शासनाची मदत घेतली का, महाराष्ट्र शासनाला संपर्क केला का? आपण अजूनपर्यंत केलं नाही आहे, परंतु माझ्या संपर्कामध्ये बरेचसे आहेत, त्यांच्याशी मी संपर्क करणार आहे। हे होते आपल्याशी गजेंद्र आहिरे साहेब, जे रुद्र अपंग संघटनेला घेऊन ती मोहीम तीव्र आंदोलन करत आहेत। मी 25-60 कॅमेरा हरीश पवार, नवी मुंबई, पनवेल। रायगड जिल्हा अध्यक्ष। आपलं नाव? माझं नाव सुभाष गुजर आहे।
मी पनवेल तालुका अध्यक्ष आहे, रुद्र अपंग संघटनेचा पनवेल तालुका अध्यक्ष आहे. ओके. आम्ही आज इथे महानगरपालिकेच्या समोर धरणा आंदोलन करत आहोत. आमच्या न्यायिक मागण्या आहे. आम्ही दिव्यांग आहे. आम्ही आमच्या ज्या अपंग दिव्यांग बांधव आहेत प्रत्येक घरामध्ये, आणि सरकारने आम्हाला आणि घटनेने आम्हाला जगण्याचा अधिकार दिला आहे, त्यामार्फत आम्ही स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आम्ही अपंग धारकांनी आम्ही बांधवांनी स्टॉल टाकलेले आहे. बरोबर. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता माननीय आयुक्त तसेच संबंधित अधिकारी अतिक्रमण अधिकारी आहे त्यांनी कोणतीही सूचना न देता अचानक आमच्या स्टॉलवर कारवाई केली. पण कळंबोली सदर ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी नगरसेवकांचे अनधिकृत स्टॉल आहेत, तिथे शासन महानगरपालिका कारवाई करत नाही असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच नक्कीच बोलायचं आहे आम्हाला, कारण नगरसेवकाचे स्टॉल आहेत मी बऱ्याच वेळा ऐकलंय. अगदी बरोबर बोललात तुम्ही, कारण आहे ना हे पालिका प्रशासन आहे ना अगदी न्यायिक करतच नाही, अगदी पार्सलिटी करते. आमच्या बाजूच्या स्टॉल तसेच ठेवले आणि आमच्या स्टॉलला हे केले. मला पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की त्या संघटनेच्या मार्फत तुम्हाला काय पुढकं मिळतं का? अगर जर मिळत असेल तर आम्ही द्यायला तयार आहे, पण आमचं स्वतःचं रक्त विकून आमच्या ज्या अपंग बांधव आहे दिव्यांग बांधव आहे आम्ही सर्व रक्त विकून तुम्हाला ते पुढकं देऊ, कारण त्यांचे आज स्टॉल तिथेच आहे आणि आमच्या स्टॉलवर कारवाई केली, त्यासाठी आम्ही पालिकेचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करतो, विरोध करतो. घटनेने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, आम्हाला स्वयंरोजगाराचा अधिकार दिलेला आहे, तर त्या आमचा अधिकार आहे. तुम्ही चिनून घेतात आहे, हिरावून घेतात आहे. हा कुठला कायदा? कायदा हा सर्वांना समान आहे, घटनेत दिलेलं आहे. व्यक्ती स्वतंत्र, संचार स्वतंत्र, अभिव्यक्ती स्वतंत्र, न्याय, हे सर्व पालिका आमच्या अन्याय करते, लाच घेऊ नका बोलतात. मग इकडे काय चाललेलं आहे? त्यांच्या संघटनेचे स्टॉल आमच्या नाही, हे कारवाई बरोबर नाही. अन्याय केलेला आमच्या अपंगावर, आणि ह्या अपंगाच्या आमच्या काही मागण्या आहे, आमच्या उचललेल्या स्टॉल त्या जागेवर जाऊन दे आणि आम्हा सर्वांना परवाना देऊन दे, आणि अपंग अपंगही आम्ही एक समाजाचा घटक आहो, आम्हाला जगण्याचा अधिकार देव. हीच आमच्या हात जोडून विनंती आहे महापालिका आयुक्तांना, देशमुख साहेबांना, उपआयुक्त सचिन पवार आणि इतर जे संबंधित अधिकार आहे त्यांना हात जोडून विनंती आहे. जशा तुम्ही जगतात तसं आम्हालाही जगण्याला जोगू द्या. या संदर्भात आपण विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे साहेबांना भेटलात का? हो, आम्ही प्रीतम म्हात्रे साहेबांना भेटलोय, त्यांना आमचं पत्रक दिलेलं आहे, तसेच परेश ठाकूर साहेबांनाही भेटलेलं आहे, परवा दिवशी शुक्रवारी भेटलेलं आहे त्यांच्याजवळ. म्हात्रे साहेबांचं विरोधी पक्ष नेत्यांनी काय म्हणाले तुम्हाला याबद्दल? आम्हाला बोलले की आम्ही तुमची तुमची गोष्ट आहे ती त्यांच्यासमोर ठेवतो, पालिकेवर प्रस्ताव ठेवतो, आम्ही समितीवर ठेवतो आणि त्याच्यावर चर्चा करतो, पण अद्याप आम्हाला त्यांच्याकडनं काय अजून होकार नाही आला आहे. पण कदाचित येईल असं आम्ही आशा धरून आहे, अजून तेच आहे, मनुष्य आशेव जगतो. तसेच माननीय परेश ठाकूर साहेबांनी पण आम्हाला भेट घेतली, आम्हाला आश्वासन दिले की मंगळवार आम्ही तुमच्या याच्यावर विचार करतो, कारवाई जी झाली अनधिकृत त्याच्या विचार करतो आणि करतो. मला संबंधित आमचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवू, आम्हाला जर न्याय भेटला नाही तर येणारा पालिका निवडणुका लक्षात घ्यावे. आम्ही तुमचं स्वागत चपलांनी करेल, या आम्ही एक दुसरा मतदार राजा आहोत आणि 5 वर्ष आम्हाला तुमच्याकडे हात जोडायला लागतात, तुम्ही 5 वर्षात एकदा हात जोडतात. आमचं आम्ही सर्व समाज बांधव आहेत, आम्ही अपंग दिव्यांग बांधव आहेत, आम्ही आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुम्हाला न्याय कसा द्यायचा हे आम्हाला येणाऱ्या पालिका निवडणूक सांगता येईल. येणारे लोकप्रतिनिधी येताना विचार करून या, आम्ही तुमचं स्वागत हे चपलांनी करू. तुम्ही आमच्याकडे वोट नव्हे तर भीक मागायला येतात आहे. म्हणजे जिथे अपंग व्यक्ती जे हतबळ असतात आणि महाराष्ट्र शासन त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी काय रोजगार करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी एक मार्ग अवलंबला असतो दिला जातो, तर त्या मार्गाला ही पनवेल महानगरपालिका पूर्णपणे निष्कासित करते. तर माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला, जे नगरसेवकांचे किंवा विविध लोकांचे जे स्टॉल असतात त्याच्यावरती कारवाई केली जात नाही, पण जे अपंग आहेत जे दुर्बल घटक आहेत समाजाचे त्यांच्यावर वारंवार अन्याय होतो, तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथे रुद्र अपंग संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन चालू आहे. मी पंचुचाट कॅमेरामॅन हरीश पवार, नवी मुंबई, पनवेल.